सुरांचा ओंजळी तुनी रंगच आयुषाचे अथांग स्वर कवितेचे स्वर कवितेचे अथांग स्वर कवितेचे स्वर कवितेचे या आपल्या मैफलीत आपल्या सगळ्यांचं स्वागत झालेलंच आहे आणि तेही मीराबाईच्या पदातून की जे पद कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांतून बहरलं. खरं तर सध्या मनाची स्थिती अशी आहे की संजीवनीच्या स्वरांतून आणि त्या स्वरवलयांतून अजून तुम्ही आणि मी बाहेरही पुरते आलेलो नाही. कारण मीरा हा असा एक आर्त डोहा आहे की ज्या डोहाजवळ एक तर कोणी जायला धजावत नाही आणि एकदा गेला की काठावर येणं अत्यंत अवघड आहे. खरं म्हणजे मीरा या नावाबद्दल सुद्धा मला एक अपार कुतूहल आहे. जेव्हा मी राहत नाही तेव्हा मीरा होते आणि त्यामुळे पूर्ण समर्पणाचं नावच मीरा आहे. मेवाडच्या वाळवंटाची हिरवळ करत मीरा तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई असं साक्षात नम्रतेने पण ठणकावून सांगत मीराबाई साक्षात कृष्णच प्यायली असं म्हणतात की तिने विष प्यायलं पण तिला बाधा नाही झाली. मी तर म्हणतो की विषाची बाधा होईल कशी, कारण त्यातही तिने कृष्ण पाहिला होता. अशा मीराबाईचं अंतःकरण उलगडून दाखवण्याचं काम
कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकरांनी केले, त्यांची गीतयात्रा किती वेगवेगळ्या प्रकारे नवीन नवीन शिखर पादाक्रांत करत निघाले त्याचा आपण अनुभव घेतो आहोत। आणि संजीवनी, या एका आर्त अशा गीतानंतर आपल्याकडे मंदार आपटे आपल्याबरोबर आहेतच, त्यांचं स्वागत आपोआप मनापासून आपण कायमच करतो। मी विनंती करेन, कारण मला माहिती आहे की अजून त्या स्वरांतून आणि त्या सगळ्या एका भावझपूर्झेतून बाहेर येणं अवघड झालं असेल तुम्हालाही, म्हणून मी असं म्हणेन की यानंतर जीवनावर त्याचं नितांत प्रेम करणारं गाणं आहे। खरं म्हणजे ते कुठल्याही कलावंताचं आणि कुठल्याही स्वच्छंदी मनावर धुंदपणे प्रेम करणाऱ्या एका रसिकाचं गाणं आहे। त्यामध्ये जीवन संगीत ऐकू येतं, झरे ऐकू येतात, इतकंच काय वारे आणि तारेसुद्धा ऐकू येतात। मी आमच्या रसिक कवीजनांना आणि कवितेच्या रसिकांना विनंती करेन की हे गाणं मनापासून आस्वादा, माझे जीवन गाणे। माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे। या विहगानो माझा संगे, या विहगानो माझा संगे, तरंगे तुमच्या परी माझ्याही सुरातून उसळे प्रेम दिवाणे दिवाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे, जीवन गाणे, जीवन गाणे। आता वळूया एका आणखीन एक कवितेकडे। ह्या कवितेत पाडगावकर म्हणतात की सुख मला भिवविते, असं का म्हटलं? ह्या म्हणजे तुम्ही त्या प्रसिद्ध कवितेविषयी म्हणताय काय सावर रे? अगदी। त्याच्यामध्ये काय ओळ जरा ती दुसरी ओळ नुसती गुणगुणा ना। सुख मला भिवविते सांगो कसे तुला, सावर रे सावर रे सावर रे, उंच उंच झुला। क्या बात, उंच उंच झुला। वा वा वा। आणि हे कुतूहल वाटणं अगदी स्वाभाविक आहे, कारण माणसाला भीती नेहमी वाटते ती कसली? दुःखाची। दुःखाची वाटते, सुखाची भीती वाटणारी ही कोण अशी अजब प्रेयसी। पण मला असं वाटतं की पाडगावकरांचं हे केवळ प्रेमगीत नाही आहे, शेवटी हा मला भावणारा अर्थ मी सांगतोय, ही पण एक गंमत असते कवितांची। प्रत्येक रसिक वेगवेगळ्या प्रकारे विचार करतोय, दुःखाची भीती तर प्रत्येकाला वाटते, पण हे जे मन आहे ना, ते मन दुसऱ्या मनाला जणू काही समजावत आहे की सुख मला भिवविते, कारण सुखाच्या शिखराला एक शाप असतो, तो म्हणजे पलीकडे दुसरं शिखर नसतं, आणि मग असते ते घसरणच। त्यामुळे वाऱ्या वादळात भूकंपात लाटांच्या मध्ये तांडवामध्ये माणसाला हे अभिप्रेत आहे की मला ठाम राहिलाच पाहिजे, परंतु अशा या सुखामध्ये माणसं गाफीर असतात आणि आयुष्यातल्या अनेक चुका
अशा क्षणी घडतात आणि म्हणून ती म्हणते सावर रे. ती जी ओळ आहे की मिटले मी माझे डोळे आणि हात हाती दिला, एकदा का या चैतन्य शक्तीवर पूर्ण विश्वास सोपवला की आपोआपच तृप्तीची एक समाधी लागते आणि मग सगळं काही त्याच्यावर सोपवलं की मग कुठली काळजी उरत नाही. हा जो त्यातला जो समाधी भाव आहे तो फारच अप्रतिम आहे आणि कवीवर्य पाडगावकरांच्या या कवितेत तो तितक्या सामर्थ्याने व्यक्त झाला आहे. पुढची जी कविता आहे ती गूढ गुंजनात्मक अशी आहे. कविवर्य भारा तांब्यांच्या संप्रदायातलेच पाडगावकर एक मानले जातात की जसं तांबे बोरकर आणि त्याच्यानंतर पाडगावकर असं मानलं जातं. इतक्या अनंत छटा आहेत. तुझं कधीच नाही कळले नाही कळले, मी तुझ्याचसाठी किती किती तळमळले. किंवा एका कवितेत ते म्हणतात, मी इतुकी भित्री तरी कसे हे घडले, माझं अजून नाही कळले नाही कळले. पण ही जी मुग्धा आहे ना हळूवार, ती याच्यात नाही आहे, ही समर्पित आहे आणि ती अक्षरशः जगातले सगळे काटेकुटे नदी नाले पार करत प्रियकराकडे आले, सगळ्या तऱ्हेच्या लाटा ओलांडत ती आले. कुळाचे लौकिकाचे मी तोडिले धागे, अशी ती आलेली आहे. आणि शेवटी ती अशी म्हणते की बस मी आता माझं सर्वस्व तुला वाहिले, तू तुझं आता जवळ घे एक रूफू. मला वाटतं की या कवितेने जर समारोप झाला तर मजा येईल. कुळाचे लौकिकाचे मी क्षणी
करी